अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह हो सर्वत्र दिसून येतोय पण हा सोहळा साजरा करण्याचा क्षण प्रत्यक्षात येण्यापूर्वी अनेक थरारक घटना घडल्या सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ही तारीख आजही अनेकांच्या स्मरणात जशीच्या तशी कोरलेली असेल याच दिवशी बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली होती यानंतर संपूर्ण देशाचे राजकारण बदलून गेले सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव प्रमाणेच आणखी एक तारीख महत्वाची आहे आणि ही तारीख म्हणजे एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी याच दिवशी राम जन्मभूमीला असलेले टाळे तोडण्यात आले आणि बाबरी मशीद पुढे सहा वर्षांनी पाडली मशीद पाडण्यामागे एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी या दिवशी न्यायालयाने दिलेला निकाल कारणीभूत ठरला असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुढे व्यक्त केले होते तोपर्यंत अर्थातच फार उशीर झाला होता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राम मंदिर उभारण्यापर्यंतचा चित्तथरारक प्रवास पाहणार आहोत राम जन्मभूमीला टाळे लावण्यात आले अयोध्या हे शहर उत्तर प्रदेशातील फैजबाद जिल्ह्यात येते अयोध्येतील राम जन्मभूमीची जागा नक्की कोणाची यावरून दिवानी न्यायालयात स्वातंत्र्याच्या आधीपासून दावा सुरू होता यामुळे राम जन्मभूमीला टाळे लावण्यात आले होते तेथे कोणीही नमाजही पडू शकत नव्हते आणि रामाचे दर्शनही घेता येत नव्हते राजीव गांधी दबावाखाली आले राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बहुचर्चित शहाबानो खटल्याचा निकाल आला या निकालाद्वारे मुस्लिम महिलांना घटस्फोटानंतर पोटगीचा अधिकार मिळाला होता या विरोधात कडव्या मुस्लिमांनी आंदोलन सुरू केली राजीव गांधी त्यांच्या दबावाखाली आले त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवणारा कायदा संसदेत मंजूर केला मुस्लिम महिलांचा पोटगीचा अधिकार त्यामुळे नाकारला गेला महिलांच्या सुधारणासाठी महत्वाचे ठरणारे पाऊल राजीव गांधी यांनी मागे घेतले मुस्लिमांचे तुष्टीकरण हा शब्द त्यावेळेस खूप चर्चेत आला या विरोधात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली अरुण नेहरू यांचा सल्ला हिंदू नाराज होणे परवडणारे नव्हते त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी राजीव गांधी यांचे तेव्हाचे राजकीय या सल्लागार अरुण नेहरू यांनी राम जन्मभूमीचे टाळे खोला असा सल्ला राजीव गांधी यांना दिला याबाबतचा सारा घटनाक्रम ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइड या आपल्या पुस्तकात दिला आहे दिवाणी न्यायालय अर्ज फेटाळायची हे टाळे खोलायचे कसे असा पेच नंतर उभा राहिला कारण न्यायालयाच्या आदेशानेच हे कुलूप लावण्यात आले होते दरवर्षी दिवाणी न्यायालयात हे टाळे खोलण्यासाठीचा अर्ज यायचा हे टाळे उघडले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा अभिप्राय पोलीस आणि प्रशासन द्यायचे जागेच्या मालकीचा दावा अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू होता त्यामुळे खालचे न्यायालय तो अर्ज विचारात घ्यायचे नाही प्रथेप्रमाणे हा अर्ज दिवाणी न्यायालय फेटाळायचे हिंदूंचे नेते बनवू शकाल राजीव गांधींना सल्ला तोपर्यंत राम जन्मभूमीसाठी विश्व हिंदू परिषदेने आंदोलनाची तयारी केली होती याचा अर्थ संघाचाही त्यास पाठिंबा होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तात्कालीन सरसंघ संचालक बाळासाहेब देवरस यांचे बंधू भाऊराव देवरस यांच्याशी राजीव गांधी यांचा संपर्क होता त्यांच्याशी चर्चा करून यासाठीचा तोडगा काढण्याचा प्रयत्न राजीव गांधी यांनी केला भाऊराव देवरस यांनीही टाळे खोलण्याचा सल्ला राजीव गांधींना दिला राम जन्मभूमी मुक्त केली तर तुम्ही हिंदूंचे नेते बनू शकाल असे भाऊरावांनी राजीव गांधी यांना सांगितले मात्र त्यासाठीचा अर्ज विश्व हिंदू परिषदेने करावा अशी भूमिका राजीव गांधी यांनी घेतली विश्व हिंद परिषदेने त्यास नकार दिल्याची नोंद चौधरी यांनी आपल्या पुस्तकात केली आहे एक खटला आणि तीन पांडे यावेळी उमेशचंद्र पांडे या वकिलाने हे टाळे खोलण्यासाठीचा अर्ज न्यायालयात केला हा काँग्रेस कार्यकर्ता होता उमेशचंद्र पांडे यांचे वडील फैजाबाद जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते ही बाब सर्वांना माहीत होती पांडे यांचा या खटल्याशी तोपर्यंत काहीच संबंध नव्हता नेहमीप्रमाणे दिवानी न्यायालयाने एकवीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी हा अर्ज फेटाळला पांडे यांनी मग फैजाबाद जिल्हा न्यायालयात धाव घेतली तेथे पण हा अर्ज फेटाळला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र झाले उलटेच हा अर्ज जिल्हा न्यायालयाने स्वीकारला न्यायाधीशांचे नाव होते ब्रिजभूषण पांडे हा अर्ज स्वीकारावा म्हणून ब्रिजभूषण पांडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींना फोन केला होता अशीही तेव्हा अफवा होती ही जागा एकोणीसशे एकोणपन्नास पासून एका कार्यालयीन आदेशाने बंद आहे न्यायालयीन आदेश त्यासाठी लागू केलेला नाही अशी भूमिका यांनी मांडली होती ही सुनावणी एकतीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी पार पडली या सुनावणीच्या वेळी जिल्हा अधिकारी इंदुकुमार पांडे आणि पोलीस अधीक्षक कर्मवीर सिंग उपस्थित होते हे तिन्ही पांडे एकमेकांचे नातेवाईक नव्हते जिल्हा अधिकारी आणि अधीक्षक या दोघांनी कुलूप लावण्याचा आणि जागेच्या वादाचा संबंध नसल्याचे न्यायालयात सांगितले कोणतीही अशांतता पसरू नये म्हणून तेथे जमावबंदीचे कलम लावण्यात येत अशी माहिती या न्यायालयाला दिली हे टाळे उघडले तर काही धोका होणार नाही ना असा प्रश्न न्यायालयाने त्यांना विचारला त्यावर आम्ही परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहोत असे उत्तर देण्यात आले याबाबत घेतले आहे का असाही सवाल मग न्यायालयाने विचारला त्यावर न्यायालयाने त्याची चिंता करू नये असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले न्यायाधीशांना संकेत तरीही न्यायाधीश ब्रिजभूषण पांडे यांनी सरकारला याची कल्पना नसावी म्हणून निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे एक फेब्रुवारी रोजी देण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी ते न्यायालयात आले त्यांचा त्यांच्याकडे आला आणि टीम न्यायालयाच्या वावरात आल्याची माहिती दिली हे ऐकून पांडे चकित झाले कारण फैजाबाद मध्ये दूरदर्शनचे कार्यालय नव्हते दोन कॅमेऱ्यांसह दूरदर्शनचे टीम मध्ये आठ नऊ लोक असल्याची माहिती मिळाल्यानंतर सरकारलाच हे टाळे उघडण्याची इच्छा असावी याची खात्री पटल्याचे न्यायाधीश पांडे यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले राम जन्मभूमी मुक्त केली त्यानंतर त्यांनी सुमारे एक हजार पानांचा निकाल दिला राम जन्मभूमीला लावलेले टाळे उघडले तर आभाळ कोसळणार नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली त्यांनी हा निकाल एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी सायंकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी दिला त्यानंतर लगेचच पाच वाजून एकोणीस मिनिटांनी कुळूप उघडण्यात आली मोठा बंदोबस्त यावेळी अयोध्येत होता निकाल दिल्यानंतर न्यायाधीश पांडे यांना त्यांच्या घरी सोडवण्यासाठी स्वतः जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक गेले होते न्यायालय निकाल देत असताना अरुण नेहरू आणि उत्तर प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बसून परिस्थितीचा सतत आढावा घेत होते या निकालानंतर मुस्लिम काँग्रेसवर नाराज झाले आणि हिंदूंची वोट बँकही हातातून निसटली भाजपच्या वाळूमध्ये हिंदुत्वाचे वारे भरले आणि त्याचा कळस बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चढविला जाणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अधिक नवीन नवीन विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा पाहत रहा लेट्सअप मराठी धन्यवाद